नमस्कार मंडळी, मी रोहिणी केंजे गृहिणी कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते। तर मंडळी, खूप दिवस झाले आपले कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ ब्लॉग येत नाहीयेत, तर त्याला काहीतरी वेगळी कारण आहेत म्हणून ते येत नव्हते। आज गुरुवार आहे, माझा उपवास आहे आणि माझी सकाळची देवपूजा वगैरे, तसंच स्वामी चरित्राचं मी जे जर गुरुवारी पोथी वाचन करते ते बऱ्यापैकी झालेलं आहे, म्हणजे अजून थोडे अध्याय बाकी आहेत, मग मी ते दोन भागामध्ये वाचन करत असते। तर आजचा हा व्हिडिओ करण्याचं एक वेगळंच कारण आहे, मला तुमच्याबरोबर खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत, मला काही अनुभव आले ते तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत। तसंच मी आज एक सांगेन की आज गुरुपुषामृत नक्षत्र आहे, तसंच जे स्वामी सेवेकरी असतात ते वेगवेगळी स्वामींची सेवा करत असतात, काही लोक मठात जाऊन दानधर्म करतात, तर काही लोक असे असतात की ज्यांच्याकडे खरं पैसे वगैरे असतात ते लोक गुरुपुषामृत नक्षत्रावरती सोने खरेदी करतात। तर सगळ्यांचीच परिस्थिती सारखी असते असं नसतं, काहींची परिस्थिती एवढी कपॅसिटी नसते की काहीतरी खरेदी करावं वगैरे। तर मी अशा लोकांना एकच सांगेन की काहीतरी खरेदी केलं पाहिजे असं नाही, आणि त्यात विशेष म्हणजे आत्ता पितृपंधरवडा चालू आहे, आपल्याला पितरांची सेवासुद्धा करायला भेटते आहे, काहीतरी पॉझिटिव्हली घेऊया आपण ह्या गोष्टीतून। मी तर स्वतः म्हणजे पितृपंधरवडा आहे म्हणून पितृपंधरवड्यामध्ये जी काही आपण पितरांची सेवा करू, की पितरांची सेवा ही आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषांना करायची असते, म्हणून मी माझ्या मिस्टरांना ती सेवा करायला सांगितलेली आहे। आणि मी जे माझं स्वामींचं जे सेवा आहे गुरुवारची, ती सेवा करते। आम्ही कोणत्याही प्रकारचं सोने खरेदी करणं वगैरे हे काय करत नाही। एक सांगेन की या दिवशी जर तुम्हाला जमत असेल तर एक पिवळ्या रंगाचं कोणतंही खाद्यपदार्थ असो, काही वस्तू असो, ही गरिबाला दान करा, किंवा स्वामींच्या मठात किंवा कोणत्याही जिथं जे तुमचं श्रद्धास्थान आहे तिथं तुम्ही जाऊन हे दानधर्म करा, मी एवढंच सांगेन। आणि जर तुमची परिस्थिती चांगली असेल आणि तुम्ही सोने खरेदी करू शकत असाल तर सोने खरेदीसुद्धा केली तरीही चालेल। चला तर मग आज तुम्हाला व्हिडिओमध्ये जरा दंगा कमी दिसत असेल, कारण आमचं दंगा करणार एक मेंबर गेलेला आहे मुंबईला गेले 15 दिवस, आणि म्हणूनच मला खरं तर व्हिडिओ करायला म्हणजे इच्छाच होत नव्हती, कारण शीशाजवळ नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ करण्याची इच्छा होत नाही आहे, आणि खूप अशा गोष्टी घडलेल्या आहेत। श्रीशामुळे आम्ही खूप मोठा डिसिजन चेंज केलेला आहे, तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। की प्रॉब्लेम असा झालेला आहे की तुम्ही याच्या अधिकडचे माझे व्हिडिओ पाहालच, तर त्यामध्ये मी जस्टच आत्ता एक ते दीड महिन्यापूर्वीच माझं स्वतःचं शॉप चालू केलेलं होतं, केकचं जे रॉ मटेरियल असतं ते, आणि ते करामध्ये मी चालू केलेलं आहे। माझा जन्म गावाकडचा, मला इकडचं वातावरण सूट होतं, मला मुंबईचं वातावरण सूट होत नाही, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आणि गावी शिफ्ट झालेलो। पण मी इकडची असल्यामुळे मला इकडचं वातावरण सूट होतं आहे, पण घडलं आहे असं की श्रीशा ही पहिल्यापासून मुंबईमध्ये राहिलेली मुलगी आहे, फक्त 3 वर्षाचीच आहे, आणि तिला तिथल्या सगळ्या वातावरणाची, तिथल्या माणसांची एवढी सवय झालेली आहे की ती इथे राहायलाच वागत नाही। मग तिला खूप त्रास झाला या गोष्टीचा, ती सतत रडायची, तिनं जेवण वगैरे सगळं सोडून दिलं होतं, फक्त रडायची, आणि तिचा एवढा जीव तिथे, जे आमची शेजारच्या आजी वगैरे लोक आहेत त्यांच्यावर होता, दादावरती होता, त्यांचा कोणाचा फोन आला की ती इकडे फोन ठेवल्यानंतर ती रडायची आणि रडत रडतच इथं झोपायची, जेवायची नाही काय नाही, आणि असं करून करून 10-15 दिवसानंतर असं झालं की तिला एवढा ताप आला, एवढा ताप आला की आमच्यावरती अशी वेळ आली होती की तिला ॲडमिट करायची। मग कराडमध्येच एक चाइल्ड स्पेशलिस्ट आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो, तिला दाखवलं, डॉक्टरांचा एक वेळ घेतला, डॉक्टरांना सगळी हिस्ट्री सांगितली आम्ही की असं असं आम्ही शिफ्ट झालो आहे, असं झालं आहे, सगळं सांगितलं त्यांना डॉक्टरांना, कारण मुलांच्या काही गोष्टी असतात ह्या खूप सॉफ्ट असतात, त्यांना मेंटली थोडं घेणं गरजेचं असतं। आणि असं झालं की मी खरं माझ्या बाबतीत असं झालं की मी सुरुवातीला तिला वेळ द्यायला पाहिजे होता दोन्हीही मुलांना, श्लोक तसा जरा मोठा झालेला आहे, श्लोकला समजतं, श्लोकला इकडची वातावरणाची सवय आहे, आणि तसं बऱ्यापैकी आता त्याला समजतो, तो 8-9 वर्षाचा झालेला आहे, पण श्रीशा खूपच लहान आहे, श्रीशाला ह्या वातावरणाची सवय नाही, इकडच्या माणसांची सवय नाही,
त्यामुळे हा कदाचित प्रॉब्लेम झाला असेल. तर आम्ही डॉक्टरांशी बोललो वगैरे, डॉक्टरांनी तिला ॲडमिट करण्याची खरं तर हे सांगितलेलं की तिला ॲडमिट करा, कारण तिचा ताप कमी येतच नव्हता. मग आम्ही विचार केला, डॉक्टरांना सांगितलं आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही लगेच ॲडमिट नाही करू शकत आणि एवढा खर्च झालेला एवढं म्हणजे तिला. मग एक वेळ दिला आम्ही डॉक्टरांनी, मग आम्हाला सांगितलं की तुम्ही तिला जराशी वेळ द्या. मग आम्ही एक दोन दिवस दुकान बंद केलं आणि आम्ही दोघांनी पर्सनली तिला वेळ दिला. वेळ दिला, तिचा तापसुद्धा कमी आला. नशिबानं आम्हाला स्वामी कृपेनं, खरं तर स्वामींची मी त्यावेळेस खूप दावा घेतला की स्वामी तिला नाही ॲडमिट करू शकत मी, कारण ऑलरेडी तिला दोन वेळा ॲडमिट केलेलं होतं याच्या निगरणात, तेव्हा तिला किती त्रास झाला होता हे आम्हाला माहिती होतं. मग आम्ही काही डिसिजन घेतले, काही केलं की आपण आता जरा शॉपचं जे आहे ते शॉपचं जे काही सामान असेल ते घरातून विकूया आणि जो शॉप आहे तो शॉप सोडूया. आणि दुसरी गोष्ट अजून एक मी तुमच्याबरोबर शेअर करेन, आता सध्या माझी बहीण आलेली नाही, ती बहीण सातारला आहे, ती येणार आहे, तिचे मिस्टरसुद्धा येणार आहेत आज. तर मग आज 30 तारीख आहे आणि आज आम्ही शॉप सोडतो आहे. आज शॉपच्या ज्या काही किल्ले असतील त्या दुकानाच्या त्या समोरच्या पार्टीला जे मेन मूळ मालक आहेत त्यांना देऊन टाकणार आहेत आणि आमचं जे तिथलं जे साहित्य आहे ते घेणार आहे रिटर्न. आणि अशा ठिकाणी आता आम्ही शिफ्ट व्हायचा विचार केला आहे की जिथं घरातूनच आम्हाला हे साहित्य विकता येईल, घरातूनच हा व्यवसाय चालू करता येईल. याचं रिझन असं आहे की मला खरं तर सध्या श्रीशाला एवढ्या मोठ्या वातावरणात आणलेलं आहे, तिला सुरुवातीला वातावरणाची सवय झाली पाहिजे, इथल्या माणसांची सवय झाली पाहिजे आणि मगच मी कोणतेही कार्य केलं पाहिजे असं मला आणि माझ्या मिस्टरांना वाटायला लागलं. कारण एकतर मला मी इकडची असल्यामुळे, मला इकडच्या वातावरणाची सवय असल्यामुळे, मी मुंबईमध्ये 10 वर्ष राहिली तरी मला तिथलं वातावरण सूट झालं नाही. तसंच ही तर खूपच लहान आहे मुलगी आणि हिला तिथल्या माणसांची तिथल्या वातावरणाची एवढी सवय झालेली आहे. गेले 15 दिवस ती तिकडं आहे आणि मी आणि श्लोक इकडं आहे, आम्हाला एवढं वाईट वाटतं. या तरीसुद्धा आम्ही मग ह्यातून असा निर्णय घेतला आहे की शॉप बंद ठेवायचं आता सध्या, थोडे दिवस बंद ठेवायचा नाही पूर्णपणे. दुकानातून फक्त मी घरात माल आणलेला आहे आणि तो घरातूनच आता विकायचा आहे असं ठरवलेलं आहे. याच्यामुळे मला मुलांच्याकडं खरं तर लक्ष देता येईल आणि माझं म्हणून असं कोणी मागं नाही आहे की मी त्यांच्याजवळ मुलांची जबाबदारी सोपवेन आणि पुढे जाऊन काहीतरी उद्योग व्यवसाय काहीतरी नोकरी करेन. यामुळे 10 वर्ष मी घरातच राहिली आणि आता घरात राहणं खरं तर कुणालाच परवडण्यासारखं नाही हे तर गोष्ट सगळ्यांना समजते. म्हणून तर हा एवढा मोठा डिसिजन घेतलेला, पण त्यातून काहीतरी वेगळं निघालं. पण ठीक आहे, वेळेत आपल्याला काही गोष्टी समजलेल्या आहेत आणि म्हणूनच हे वेळेत डिसिजन घेतलेत. सध्या फक्त सुरुवातीला श्रीशाला पूर्ण वेळ देणं आणि त्यातून जे काही आपल्याला उद्योग व्यवसाय करता येईल ते घरातून करणं आणि त्याचबरोबर मी आणि माझ्या बहिणीने एक गोष्ट केलेली आहे ती मी तुम्हाला बहीण असताना सांगेन. बहीण बहिणीचे मिस्टर आहे त्यांच्यासमोरच तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आत्ता सध्या, पण ह्याचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये की लगेच तुम्ही शॉप बंद केलात, लगेच दुकान घेतलं, एवढी पूजा घातली, एवढे व्हिडिओ केले आणि लगेच गिवअप केलं. तर हा कोणत्याही प्रकारचा गिवअप नाही आहे खरं तर. हा फक्त मुलांना एक वेळ देण्यासाठी मी एक केलेली ॲडजस्टमेंट आहे आणि माझा शॉप चालूच राहणार आहे. फक्त शॉप नाही, माझा जो बिझनेस आहे तो चालूच राहणार आहे. फक्त तो घरातून मी चालू केलेला आहे, दुकान बंद ठेवलं आहे आणि दुकानाऐवजी घरातून हा मी माझा बिझनेस करते. त्याचबरोबर मला दुकानामुळं असं झालेलं की मला हे व्हिडिओसुद्धा करता येत नव्हतं, मुलांना वेळसुद्धा देता येत नव्हता. त्याचबरोबर माझ्यावरती म्हणजे सगळी जबाबदारी होती, घरचा घरातील बघायचं होतं, मुलांचं बघायचं होतं आणि शॉप, ह्या तिन्ही गोष्टी मी एकटी नाही ॲडजस्ट करू शकत. त्याचबरोबर मुलांचं कसं होतं, श्लोकला 11 ते 2 ही श्लोकचं स्कूल टायमिंग आहे ऑनलाईन, तर त्याला ती वेळ देणं गरजेचंच असतं. त्यामुळे हा एवढा मोठा निर्णय आम्हाला घ्यावा लागलेला आहे. तर तुम्हाला हा माझा निर्णय योग्य वाटतं किंवा अयोग्य वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता, कारण मी तो तुम्हाला अधिकार देते माझे मित्रमंडळी म्हणून, माझे सबस्क्रायबर म्हणून. आणि हा आत्ताचा व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे त्यामुळे हा मी व्हिडिओ इथे स्टॉप करते. जे काही माझं दिवसभराचं रुटीन आहे, दिवसभराचं आमचं शिफ्टिंग आहे, ते मी तुमच्याबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. त्याचबरोबर
माझ्या बहिणीबरोबर आणि तिच्या मिस्टरांच्याबरोबर जे काही माझं बोलणं झालेलं आहे ते त्यांच्याबरोबर ते समोर असतानाच तुमच्याबरोबर शेअर करते. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.